असू द्या पहिलवान, जाऊ दे. आपली पिरवी मोठी झाली का नाही याला पिरच द्यायचं नाही तर नका देऊस. सोन्या काय करतोयस? तुझा बी डोळ्यात जळला का फुटलं? दिसत झालं डोचके झाडाला कोपान घेतोय ते. रमा स्टुडिओ सोन्या लका आधी वाडी ती वाडी आता पाहुणे बी नाव ठेवायला लागलेत लका. रम्याला का तुझ्या घरच्यानी किती वेळा घुगऱ्या वाटले ती काय माहिती? माझ्या घरच्यानी एकदाच वाटले ते, पण तूच खंडी पण नाव ठेवले ते. रानातलं मला काय माहिती नाही म्हणून ह्या दोघींना रानात घेऊन आली आहे मी, नाहीतर काय बाया काम धंदे नसल्यासारखं मागणं घेऊन आली आहे हिजा. लय कामाच्या तुम्ही बया 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 ले ताण लागली. आमचं बी कसं कोरडं पडले ती. चला झरा पाणी प्यायला जाऊया. अरे तुला बी माहिती नाही वे काय. अरे डोंगरातल्या झऱ्याचं पाणी वाघानंतर गुडघा टिकून एकच माणूस पिऊ शकतोय. कोण? शेतकरी. हर हे एक झाड वाचावं म्हणून तुम्ही डोंगरातली एवढी जाळकांडी तोडली. हीच जाळकांडी डोंगरातली माती धरून बसती, त्यामुळे डोंगर अजिबात खचत नाही. आणि अशीच जाळकांडी आणि झाड तोडायला लागलो तर निसर्गाचा आणि डोंगराचा समतोल ढासळणारच की. पण मग जाळकांडी नाही तोडली तर झाडासनी कुपान कशाच घ्यायचं?